नमस्कार मी सी सुशील मात्रे संचालक मात्रे क्लासेस पेस झाली अलिबाग आज आपल्याला बघायचं आहे हंड्स रूल्स आपल्याला पाहायचं आहे हंड्स रूल्स मग तो रूल काय बघा पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनची पेरिंग डज नॉट ऑकर होत नाही अनलेस जिथपर्यंत इच ऑर्बिटल गेट वन इलेक्ट्रॉन इच म्हणजे इलेक्ट्रॉनची पेरिंग पण कशामध्ये इन ऑर्बिटल ऑफ सेम सबशेल सेम सबशेलमधले जे ऑर्बिटल आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची पेरिंग तिथपर्यंत होत नाही जिथपर्यंत इच ऑर्बिटल गेट वन इलेक्ट्रॉन इच पुन्हा का बा सेम सपशेलमध्ये जी ऑर्बिटल्स असतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची पेरिंग पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन डज नॉट ऑकर्स होत नाही कुठपर्यंत जिथपर्यंत प्रत्येक ऑर्बिटलला एक इलेक्ट्रॉन मिळत नाही तिथपर्यंत जिथपर्यंत प्रत्येक ऑर्बिटलला एक इलेक्ट्रॉन मिळत नाही तिथपर्यंत पेरिंग होणार नाही आता आपण चार इलेक्ट्रॉन घेत आहेत चार ऑर इलेक्ट्रॉन घेतात पी ऑर्बिटलमध्ये मग ते चार इलेक्ट्रॉन असे होऊ शकत नाही ते चार इलेक्ट्रॉन असे होऊ शकत नाही जिथपर्यंत प्रत्येकाला एक एक मिळत नाही तिथपर्यंत पेअर होणार नाही म्हणजे फोर इलेक्ट्रॉन इन पी ऑर्बिटल असे राहतील प्रत्येकाला एक एक आणि नंतर मग पुढच्याला दोन मिळतील पेअर होईल पेअर कधी होईल जिथपर्यंत प्रत्येकाला एक एक मिळत नाही तिथपर्यंत या ठिकाणी याला मिळालेला नाही म्हणून असं होत नाही पेरिंग अशी तुमचं इलेक्ट्रॉनची फिलिंग अशी होणार पुन्हा रूल आहे का बा जिथपर्यंत प्रत्येक ऑर्बिटलला म्हणजे सेम से सेम सपशेलमधल्या प्रत्येक ऑर्बिटलला एक एक इलेक्ट्रॉन मिळत नाही तिथपर्यंत पेरिंग होणार नाही असं होणार नाही कारण इथं याला एक इलेक्ट्रॉन मिळत नाही म्हणून पेरिंग करणार तुमचं करणार फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन चार इलेक्ट्रॉनची अशी राहणार आहे आज हंड्स रूल पुन्हा आहे का बघ जी सेम सबशेल मधली ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये पेरिंग तेव्हाच होईल कधी होईल जेव्हा जेव्हा प्रत्येकाला एक एक इलेक्ट्रॉन मिळेल तेव्हाच ती पेरिंग होणार म्हणजे पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल्स ऑफ सेम सबशेल डज नॉट ऑकर अनलेस काय बोला इच ऑर्बिटल गेट वन इलेक्ट्रॉन इच चार इलेक्ट्रॉन असतील तर ते चार इलेक्ट्रॉन असे फील होतील असे होणार नाही इथे आपला हंडसूल हा पॉइंट संपलेला आहे आज आपण पॉइंट बघणार आहोत पॉलिज एक्सक्लुजन प्रिन्सिपल पॉइंटचं नाव आहे पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल मग ते प्रिन्सिपल का आहे कुठल्याही ॲटमचे दोन इलेक्ट्रॉनचे चारही क्वांटम नंबर सारखे नसतात कोणत्याही ॲटमच्या दोन इलेक्ट्रॉनचे चारही क्वांटम नंबर सारखे नसतात नो टू इलेक्ट्रॉन कोणाचे इन ॲन ॲटम हॅव सेम सेट ऑफ फोर क्वांटम नंबर को ऐटम ऐटम से दोन इलेक्ट्रॉन से चार ही क्वांटम नंबर सारखे न को ऐटम्च दॉन से चार ही क्वांटम नंबर सारखे नो टू इलेक्ट्रॉन इन एन ऐटम हैव सेम सेट ऑफ फोर क्वांटम नंबर जर तीन सारखे असतील तर एक त्याचा वेगळा चौथा हा वेगळा असेल आपण घेतलं एक्झाम्पल हेलियम हेलियम एची ॲटोमिक नंबर दोन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन किती बोला वन एस टू हा पहिला इलेक्ट्रॉन आणि हा दुसरा इलेक्ट्रॉन हा झाला पहिला इलेक्ट्रॉन आणि हा झाला दुसरा इलेक्ट्रॉन मला या पहिल्या इलेक्ट्रॉनविषयी बोलतो आपण बा पहिल्या इलेक्ट्रॉनचा प्रिन्सिपल कॉन्ट नंबर किती बोला पहिला म्हणजे का बोला एक प्रिन्सिपल कॉन्ट नंबर किती आहे बोला एक त्याचा अजून कॉन्ट नंबर नंबर एलची किंमत किती बोला झिरो मॅग्नेटिक कॉन्ट नंबर पण का असेल बोला झिरो राहणार आहे याचा स्पिन आहे प्लस वन बाय टू मज दुसरा इलेक्ट्रॉन असेल त्याचा पण ची किंमत एक आहे एलची किंमत झिरो एमची किंमत झिरो असेल पण स्पिनची किंमत ही मायनस वन बाय टू असेल म्हणजे तो अपोजिट स्पिनचा असेल म्हणजे दोन इलेक्ट्रॉन ॲटम कोणता आहे हेलियमचा किती इलेक्ट्रॉन आहे दोन हा पहिला आणि दुसरा मग यात फर्स्ट आणि सेकंड जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांचे तीन क्वांटम नंबर सारखे आहेत पण संबंध चौथा क्वांटम नंबर हा वेगळा आहे अपोजिट आहे प्लस वन बाय टू आणि मायनस वन बाय टू मग त्याच्या व्हॅल्यू आहेत झिरो त्याच्या व्हॅल्यू आहेत वन झिरो झिरो प्लस वन बाय टू आणि वन झिरो झिरो मायनस वन बाय टू सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे पॉलिस प्रिन्सिपल का आहे कोणत्याही ॲटमचे दोन इलेक्ट्रॉनचे चारही क्वांटम नंबर सारखे नसतात तीन सारखे असतील तर चौथा हा वेगळा असतो ॲटम घेतला आपण हेलियम ॲटॉमिक नंबर दोन इलेक्ट्रॉनची संख्या दोन आहे हा पहिला इलेक्ट्रॉन हा दुसरा इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटर म्हणजे वन ए सॅमन का बोला एनची किंमत दोघांची वन वन असेल एलची किंमत किती असणार आहे झिरो झिरो असणार आहे मग एम मॅग्नेटिक कॉन्टन सुद्धा किती असेल झिरो झिरो असणार आहे मग स्पिन कॉन्टन नंबर कसा असेल बोला एक का बोला क्लॉकवाईज असेल तो प्लस वन बाय टू आणि एक अँटी क्लॉकवाईज असेल तर का बोला मायनस वन बाय टू सिम्पल आहे बा कोणत्याही ॲटमच्या दोन इलेक्ट्रॉनचे चारही क्वांटम नंबर सारखे नसतात जर तीन सारखे असतील तर चौथा स्पिन क्वांटम नंबर वेगळा असतो अपोजिट असतो नो टू इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटम हॅव सेम सेट ऑफ फोर क्वांटम नंबर इथे आपला पॉलीस प्रिन्सिपल हा पॉईंट संपलेला आहे आज आपण आहोत ऑफ बाऊ प्रिन्सिपल पॉईंटचं नाव आहे ऑफ बाऊ प्रिन्सिपल मग प्रिन्सिपलप्रमाणे काय प्रिन्सिपल काय आहे इडगिव सिक्वेन्स हा काय देतोय सिक्वेन्स देतोय पण कसला इन व्हीच द ऑर्बिटल फील विथ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑर्बिटल इलेक्ट्रॉनने फील होण्याचा सिक्वेन्स देतोय पहिलं वाक्य अब प्रिन्सिपल काय इट इडगिव सिक्वेन्स कसला इन व्हिच ऑर्बिटल फील विथ इलेक्ट्रॉन आता दुसरं मग आता ऑर्बिटल फिल्स विथ इलेक्ट्रॉन हा कशाच्या बेसवर आहे इन्क्रिझिंग ऑर्डर ऑफ एनर्जी इनक्रिजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीवर ते इलेक्ट्रॉन फील होणार पहिल्यापासून टायका बा पॉइंटचं नाव आहे ऑब बाउ प्रिन्सिपल काय देतोय इडगिव्ह सिक्वेन्स इन विच ऑर्बिटल्स फील विथ इलेक्ट्रॉन्स मग ते ऑर्बिटल फील विथ इलेक्ट्रॉन कशावर बेस आहे बोला इट इज बेस ऑफ ऑन ऑर्डर ऑफ एनर्जी मग ज्याची एनर्जी कमी तो खाल पाहिला ऑर्बिटल नंतर एनर्जी जशी वाढते तसे ऑर्बिटल पुढे पुढे वाढत जातात मग आता ऑर्डर कशी एनर्जी इन्क्रीजिंग ऑर्डर कुठल्या रूलवर आहे तर इनक्रिजिंग व्हॅल्यू ऑफ एन प्लस एल रूल एन म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि एल म्हणजे अझ्युम्युथल क्वांटम नंबर नीड बघा ऑर्डर वर अवलंबून पण इन्क्रिझिंग ऑर्डर तुम्ही कशी करणार एन प्लस एल रूल ज्याची एन प्लस एल ची किंमत कमी तो पहिला आणि ती हळूहळू वाढते मग ते पुढे पुढे ते ऑर्बिटल जाणार मग काही ठिकाणी एन प्लस एल ची किंमत सेम असते एन प्लस एल ची किंमत काय बोला सेम असते तेव्हा एन ची कमी किंमत लोअर व्हॅल्यू ऑफ एन हा पहिला फील होतो पुन्हा नीट आहे का रूल पहिला काय बोला पॉईंटचं नाव काय बोला ऑफ प्रिन्सिपल पहिलं वाक्य इड गिव्ह सिक्वेन्स इन विच ऑर्बिटल फील विथ इलेक्ट्रॉन हा काय देतोय सिक्वेन्स देतोय की ऑर्बिटल कशी फील होतात इलेक्ट्रॉननी तो सिक्वेन्स देणार मग आता ऑर्बिटल फील कशी होणार ऑन द बेसिस ऑफ काय बोला इन्क्रिजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी मग ती एनर्जीची ऑर्डर कशी करणार आपण इन्क्रीजिंग ऑर्डर ज्याची एन प्लस एन व्हॅल्यू कमी तो पहिला आणि मग ज्याची एन प्लस एल व्हॅल्यू जी असतो पुढे पुढे वाढत जाणार मग कमी एन प्लस एल व्हॅल्यू ज्याची कमी आहे तो खाली असेल पहिला ऑर्बिटर असेल मग ती किंमत इन्क्रीज होत जाणार आता जर जा काही ठिकाणी एन प्लस एल व्हॅल्यू ही सेम असेल एन प्लस एल व्हॅल्यू जर सेम असेल तर ज्याची ची किंमत म्हणजे प्रिन्सिपल कॉन्टॉ नंबरची किंमत कमी तो पहिला घ्यायचा तो काय घ्यायचा बोला पहिला आता आपण कसं घेतो ते बघा पहिला वन एस ऑर्बिटल आताची आपण एन प्लस एलची किंमत घ्यायची आहे एन प्लस एलची किंमत काढायची आहे मग एनची किंमत किती बोला था था वन वन एस ऑर्बिटल म्हणजे झिरो एस म्हणजे झिरो पी म्हणजे वन डी म्हणजे करणार आहे टू त्याप्रमाणे किंमती भरायची आपल्याला ही वन किंमत आणि एसची किंमत किती बोला झिरो मग याची उत्तर याचं किंमत आली वन प्लस झिरो म्हणजे वन याची किंमत वन प्लस झिरो म्हणजे किती आली बोला वन आता याची किंमत एन प्लस एल एनची किंमत किती बोला दोन टू आहे आणि एसची किंमत झिरो मग टू प्लस झिरो टू आता हा काय एनची किंमत किती बोला तीन एसची किंमत किती बोला झिरो मग थ्री प्लस झिरो थ्री म्हणजे पहिला एक एनर्जी कोणाची आहे बोला वन एस ची टू एस साठी किती बोला ती टू आहे थ्री एस साठी किती बोला थ्री आहे आता थ्री पीची आपण किंमत काढू एनची किंमत किती बोला थ्री एनची व्हॅल्यू किती बोला थ्री आणि एस ची झिरो आणि पी ची वन असते आणि म्हणून काय बोला थ्री प्लस वन किती आले बोला फोर म्हणजे पहिलं वन मग टू मग थ्री नंतर 4। आता 4S, N 4। 4 4। फोर आता फोर एस एन ची किंमत बोला फोर एस ची किंमत बोला झिरो मग फोर प्लस झिरो किती बोला फोर पण इथं पण फोरच आलंय या ठिकाणी पण फोर आहे आणि या ठिकाणी फोर आहे पण या ठिकाणी एनची किंमत कमी आहे एनची किंमत किती आहे बोला तीन आहे थ्री आहे म्हणून हा पहिला भरला गेला नंतर हा पार्ट मग थ्री डी किती बोला थ्री एनची किंमत किती बोला थ्री आणि एलची किंमत किती बोला एस म्हणजे झिरो पी म्हणजे वन डी म्हणजे टू आणि एफ म्हणजे थ्री मग डी म्हणजे टू थ्री प्लस टू किती बोला फाईव्ह मग याची एनर्जी एक म्हणून तू पहिला भरला गेला याची एनर्जी दोन म्हणून नंतर तो भरला गेला याची एनर्जी तीन हा पुढे भरला गेला याची एनर्जी चार म्हणून एन हा त्या पुढचा आणि याची पण एनर्जी चार आहे पण एनची किंमत मोठी असल्यामुळे हा पुढे गेलेला आहे आणि याची किंमत की बोला पाच म्हणजे या ठिकाणी आपला ऑबो प्रिन्सिपल झालेला आहे ऑबो प्रिन्सिपलने काय मिळतं सिक्वेन्स इन विच ऑर्बिटल फील्म आता ऑर्बिटर कसे फील होतात विथ इनक्रीजिंग एनर्जी मग एनर्जी कशी आहे एन प्लस एनचा रूल एन प्लस एल कमी असेल तो पहिला असेल एन प्लस एल कमी असेल तर तो जो एन कमी तो पहिला इथे आपला हा अब प्रिन्सिपल संपलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राइब करा शिकवण एकदम सुंदर आहे सहज कळणार आहे साध्या भाषेमध्ये आहेत छोटे छोटे पॉइंट साध्या भाषेतमध्ये आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा इथं मी थांबतो पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊ